नमस्कार बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रात आपलं स्वागत मी पूनम सौगुले पाहूया आठवडाभरातील घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे त्यापैकी त्रेचाळीस सरपंच पदासाठी आठ एक हजार नऊशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्थानिक आघाड्यांमध्ये प्रचंड चढाओ आणि ईर्षा आहे अनेक ठिकाणी पॅनेल प्रमुख किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला तर काही जणांनी ग्रामदेवतेच्या मंदिरात प्रचाराचा फोडला आता गावागावातील राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली असून ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातील राजकारण तापू लागलंय कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे या ग्रामपंचायतींचे एक हजार सहाशे पन्नास प्रभाग आहेत थेट सरपंच पदासाठी दोन हजार सहाशे सत्त्याहत्तर तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सव्वीस हजार पाचशे वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत तर त्रेचाळीस ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यामुळे सरपंच पदासाठी एक हजार एकशे त्र्याण्णव तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आठ हजार नऊशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर बुधवारी चिन्ह वाटपही झालं त्यामुळं आपलं निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची अक्षरशः धावपळ सुरू आहे काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या मंदिरात पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला तर काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि पॅनेल प्रमुखांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारण फारसं टिकत नाही स्थानिक स्तरावर सोयीनुसार आघाड्या होतात यावर्षीही असंच चित्र आहे वेगवेगळी असणाऱ्या राजकीय पक्षातील नेते मंडळींनी गावची सत्ता मिळवण्यासाठी तडजोडी केल्या आहेत त्यामुळं कुठं शिवसेना राष्ट्रवादी तर कुठं भाजप राष्ट्रवादी तर कुठं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षातील स्थानिक नेते एकत्र आल्याचं दिसतंय काही तालुक्यात शिंदे गटानंही सोयीच्या आघाड्या केल्यात एकाच पक्षातील तर काही ठिकाणी एकाच नेत्याला मांडणाऱ्या दोन गटांमध्ये थेट लढती होत आहेत या निवडणुकीत काही अनपेक्षित आघाड्या झाल्यात भविष्य काळात डोईजड होण्याची भीती असणाऱ्या काही पुढाऱ्यांचं तिकीट कापल्याचीही चर्चा आहे स्थानिक स्तरावरील आघाड्यांमध्ये लढती होणार असल्या तरी काही गावांमध्ये जिल्हा स्तरावरच्या बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी साम दाम दंड नीतीचा अवलंब केला जातोय उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक रिंगणातील अपक्ष उमेदवारांचा आपल्या पॅनेलला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत शिवाय एक एक मत मिळवण्यासाठीही टोकाची रिषा सुरू झाली आहे मतदारांच्या गाठीभेटी कोपरा सभा प्रचार फेरींनी ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढळून निघालंय दरम्यान राधानगरी तालुक्यातील घोटवडे ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरतीय गोकुळचे संचालक अरुण डोंगळे आणि भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे या काका पुतण्यांचं पॅनेल एकमेकांसमोर आहे अनेक तालुक्यात दुरंगी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत आपल्या प्रभागातून कोण विजयी होणार कुणाची दांडी गुल होणार थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबद्दल गावातील पारावर गप्पा रंगू लागल्यात त्यातून ठिकठिकाणी थीक पैसा लागत आहेत एकूणच प्रचारातील ईर्ष्या आणि चुरस यामुळं ग्रामीण भागात ऐन थंडीच्या दिवसात वातावरण तापलंय किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर वनविभागाला जाग आली आणि वनविभागाच्या हद्दीतील काही टपऱ्या शीतपेयाची दुकानं आणि शेड वनविभागानं काढून टाकली हिंदवी स्वराज्याच्या जाजवल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर प्रचंड अतिक्रमण झाली आहेत शिवाय गडावर अस्वच्छतेचं साम्राज्य आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही विशाळगडावरील अतिक्रमणावर सविस्तर चर्चा झाली मूळ रहिवाशांची घरं वगळता इतर सर्व प्रकारची अतिक्रमणं हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली त्याचवेळी वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळं गडावर अतिक्रमणं वाढल्याची टीकाही झाली होती त्यानंतर वनविभागाला जाग आली आणि गुरुवारपासून विशाळ गडावरील कच्ची अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली आहे वनविभागाच्या हद्दीतील काही शेड शीतपेयाची दुकानं आणि टपऱ्या गुरुवारी हटवण्यात आल्या आज दिवसभर अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू होती वनविभागाच्या हद्दीतील अतिक्रमण येत्या पंधरा दिवसात स्वतःहून काढून घ्यावीत असं आवाहन उपवन संरक्षक गुरुप्रसाद यांनी केलंय मात्र जे अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण काढणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होण्याची शक्यता आहे त्यामुळं विशाळगड लवकरच मोकळा श्वास घेईल वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांवर शाहूवाडी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे मलकापूर इथल्या महाविद्यालय परिसरात वाहन चालक परवान्याची तपासणी करण्यात आली वाहन परवाना नसणारा आणि वयोमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या सुमारे बारा अल्पवयीन दुचाकी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे शाहवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या महाविद्यालय परिसरात पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवली त्यामध्ये अल्पवयीन बारा वाहन चालक आढळून आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसंच या विद्यार्थ्यांच्या पालकांना कडक शब्दात समज देण्यात आली पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुयश पाटील शिवाजी पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली वाहतूक नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय मोबाईलचा अतिवापर केल्यास डोळे आणि मनावर परिणाम होतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर करू नये असं प्रतिपादन कागलचे दिवाणी न्यायाधीश बी डी कोरे यांनी केलं संविधान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात कागल इथं ते बोलत होते कागल इथल्या श्री यशवंतराव घाटके हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिवाणी न्यायाधीश बी डी गोरे आणि सहदिवाणी न्यायाधीश ए बी जवळे यांच्या हस्ते झाला प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षक आणि आईवडिलांचं मोठं योगदान असतं विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी तसंच मोबाईलचा अतिवापर करू नये असं आवाहन न्यायमूर्ती बी डी गोरे यांनी केलं अॅडव्होकेट अभिजित शितोळे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी विशेष शिक्षिका वनिता साबळे मुख्याध्यापक विलास मगदूम अशोक घाटगे संदीप सणगर उपस्थित होते आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्वासाची वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत आडी इथल्या संजीवनगिरी दत्त देवस्थान मठात दत्त जयंती उत्सव आणि जन्मकाळ मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आडी इथल्या संजीवनगिरी दत्त देवस्थान मठात श्री दत्त जयंती आणि जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी फुलांची उधळण केली कागल इथल्या टेंबेस्वामी महाराज गल्लीत श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली दत्त जयंती आई सेफ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध धार्मिक उपक्रम पार पडले याप्रसंगी विजय देशपांडे अनिल पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते इचलकरंजीची पाणी योजना रद्द करावी या मागणीसाठी कागलमधील गहिनीनाथ कृषी विज्ञान मंडळाच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झालं या आंदोलनाला भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी, इचल शहरा पाणी देण्यास कागल तालुक्यातून मोठा विरोध होतोय त्यासाठी दूधगंगा बचाव कृती समिती आणि कृषी संघटनाच्या माध्यमातून आंदोलन केली जात आहेत प्रस्तावित इचरकरांची पाणी योजना रद्द करावी या मागणीसाठी कागलमधील गहिनीनाथ कृषी विज्ञान मंडळाच्या वतीनं आज आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं माजी नगराध्यक्ष रमेश माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं तर मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना देण्यात आलं दूधगंगा धरणाची निर्मिती करताना धरणाचं लाभक्षेत्र निश्चित केलंय मात्र धरण आराखड्यात उल्लेख नसलेल्या क्षेत्रासाठी आता पाणी नेलं जातंय हा प्रकार कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अन्यायकारक आहे त्यामुळे इच्चलकरंजीला पाणी देण्यास विरोध असल्याचं निवेदनात नमूद केलंय आंदोलनात शिवाजी माळकर अमोल शिवाई रणजित पाटील सुभाष करंजे सागर कोंडेकर भरत निर्ले हिदायत नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते स्वयंरोजगार आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याची चळवळ भागीरथी महिला संस्थेनं हाती घेतली आहे या अंतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील महिलांना रोजगारपूरक प्रशिक्षण देण्यात येत आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथं भागीरथी संस्थेच्या वतीनं महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला विविध खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तू प्रशिक्षण घेऊन महिलांनी व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून स्वावलंबी बनाव या उद्देशानं भागीरथी महिला संस्था शिबिर राबवते या अंतर्गत कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं संगीता खाडे यांच्या सहकार्यानं झालेल्या या शिबिरात महिलांना विविध खाद्यपदार्थ बनवण्याचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आलं त्यामध्ये इन्स्टंट पीठ इडली आप्पे रवा डोसा भजी आईस्क्रीम टोमॅटो ऑमलेट गुलाबजामून ज्वारी डोसा ढोकळा खीर मिक्स यासह अन्य पदार्थांचा समावेश होता प्रशिक्षिका प्रिया चिवटे यांनी याबाबतची प्रात्यक्षिका सादर केली यावेळी श्वेता खाडे परिणिता खाडे श्रद्धा पेंडुरकर गीता मोरे शीलप्रभा पाटील नंदिनी रणखांबे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या कमी असणाऱ्या शाळा बंद करून त्या शाळेतील जवळच्या शाळेत समायोजन केलं जाणार आहे पण जनतेच्या विरोधामुळे शाळा बंदचा विषय मागे घ्यावा लागलाय आता सेवानिवृत्त आणि टी टी उत्तीर्ण शिक्षकांच्या मदतीनं या शाळा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण आवश्यक करण्यात आलंय त्यामुळं शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडं राज्याच्या ग्रामीण भागात शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या सुद्धा मोठी आहे राज्यात सुमारे चार हजार आठशे शाळा कमी पटसंख्या असणाऱ्या आहेत केवळ कोल्हापूर जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या चारशे बत्तीस शाळा असून त्यातील शिक्षकांची संख्या सातशे नऊ इतकी आहे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तिथल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं समायोजन जवळच्या शाळेत करण्याचा प्रस्ताव शासनाकडून विचाराधीन आहे पण त्यामध्ये काही अडचणी बंद किंवा समायोजित न करता त्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी पद्धतीनं नेमावेत असा प्रस्ताव आता चर्चेत आहे अर्थात हे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण असतील आणि त्यातून कमी पटसंख्येच्या शाळांचं अस्तित्व टिकवता येईल अशी शासनाची अपेक्षा शा आहे आणखी काही बातम्यांचा भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्सतेला विश्वासाची मजबूतीला युगा महालक्ष्मी टी एम नाते अविरत जुळते वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत राधानगरी तालुक्यातील सहासष्ट ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या उपस्थितीत एक हजार चाळीस कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आलं निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाची भूमिका महत्वपूर्ण आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असं आवाहन तहसीलदार निंबाळकर यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यातील सहासष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल दोन हजार तीनशे अठ्ठावन्न अर्ज दाखल झालेत तहसीलदार मीना निंबाळकर यांनी निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं सुमारे एक हजार चाळीस कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी आहेत आचारसंहितेचं तंतोतंत पालन झालं पाहिजे आचारसंहिता मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मतदारांना प्रलोभनं दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही असं निंबाळकर यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या हाताळण्यासाठीची माहिती तहसीलदार निंबाळकर यांनी दिली प्रत्यक्ष मतदानावेळी उद्भवणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करावं एव्हीएम मशीन कसं हाताळावं याबद्दल माहिती देण्यात आली तसंच मतदानासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य उपलब्ध ठेवावं मतदान केंद्रावरही आवश्यक त्या नोंदी आणि बोगस मतदानाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दलही त्यांनी सांगितलं यावेळी नायब तहसीलदार अतुल काकडे प्रदीप गुडाळे रणजित ढोकरे अंकुश रानमाळे रणजित पाटील सुशील माने भरत माळी प्रीतम हिंगमिरे सचिन पाटील संजय गीते उपस्थित होते कोते इथल्या आश्रम शाळेला गेल्या चार पाच वर्षापासून शासनाच्या आदिवासी विभागाकडून फारशी मदत मिळत नाही सहसेवा ट्रस्टनं या शाळेतील एकशे दहा मुला मुलामुलींना हिवाळी जॅकेट प्रदान केले राधानगरी तालुक्यामध्ये कोते इथं शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे महाराष्ट्रातील विविध दुर्गम भागातील आणि राधानगरी तालुक्यातील एकशे दहा मुलं मुली या आश्रमशाळेत शिक्षण घेतात शासनाच्या आदिवासी विभागाकडून या शाळेला पूर्वीसारखी मदत मिळत नाही अशा वेळी सहजसेवा ट्रस्टनं या शाळेला मदत करण्याचा निर्णय घेतला थंडीच्या दिवसांचा विचार करून सहजसेवा ट्रस्टनं शाळेतील एकशे दहा विद्यार्थ्यांना उबदार जॅकेट दिले ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिर्जे किरण शाह अरविंद परमार सूर्यकांत गायकवाड प्रमोद पाटील यांच्या हस्ते जॅकेट वितरित करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक जे डी दराडे अधीक्षिका रेवती कांबळे विजया कांबळे सुनील कुंभार भीमराव जाधव उपस्थित होते दिव्यांगांच्या जलतरण क्रीडा प्रकारात कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या स्वप्नील पाटीलला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला देशपातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर वी केअर यूथ एनेक्स आणि एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर यांच्या वतीनं स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील युवा दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील पाटीलनं आजवर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत पोहण्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना भारताचं नाव उंचावलं आहे त्यामुळंच भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अर्जुन अवॉर्ड या पुरस्कारानं स्वप्नीलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय पॅरा जलतरण प्रकारात देशातील हा चौथा महाराष्ट्रातील दुसरा आणि कोल्हापुरातील पहिलाच पुरस्कार असल्यानं स्वप्नील पाटीलवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय बुधवारी हॉटेल पर्ल इथं कोल्हापूर वी केअर यूथ एनएक्स एनजीओ कम्पेशन ट्वेंटी फोर आणि हेल्पलाईन या सामाजिक संस्थांच्या वतीनं स्वप्नील पाटीलचा सत्कार करण्यात आला उद्योजक मिलिंद धोन भाग्यश्री कलघटकी कविता घाटके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वप्नील पाटीलला सन्मानित करण्यात आलं तसंच भविष्यात त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मिलिंद धोन यांनी दिलं यावेळी शेफाली मेहता सुशांत टक्कळकी अभिजित पाटील सुशील राय गांधी मंजिरी कपडेकर पल्लवी कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत गावात स्थायिक नसलेल्या कर्नाटक राज्यातील बेचाळीस अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे त्याबद्दल पन्हाळा तालुक्यातील असुर्ले जवळच्या दरेवाडी इथल्या श्यामराव आनंदा मोळे आणि ग्रामस्थांनी तहसीलदार रमेश शेंडगे यांना निवेदन दिलं पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये गावात स्थायिक नसलेल्या आणि गावाशी कोणताही संबंध नसलेल्या कर्नाटकातील बेचाळीस लोकांची मतदार म्हणून नोंद आहे ही मतदार नोंदणी कायमस्वरूपी कमी करावी आणि बोगस मतदान रोखावं यासाठी श्यामराव मोळे आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांकडं सतरा ऑक्टोबरला हरकत घेतली होती पण त्याचा विचार झाला नसल्यानं येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत या लोकांचं मतदान होऊ शकतं जे लोक गावचे रहिवासी नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार कुणी उपलब्ध करून दिला असा प्रश्न दरेवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार रमेश शेंडगे यांना विचारला या बोगस मतदारांना मतदान करण्यापासून रोखावं याबाबतचं निवेदन राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्याचं नागरिकांनी सांगितलं याबरोबरच हे वार्तापत्र संपलं नमस्कार